रिझन आय एम नॉट अंडरस्टँडिंग. कुठं काय काय नाही, जाऊ दे मग मला. असं कसं जाशील, आम्ही कोण आहोत? आवशे आणि गवळण. आम्ही कुठे चाललो? मथुरेच्या बाजारी. काय कराया? दूध दही लोणी काया. नॉर्मली काय करायला पाहिजे? तुमची वाट अडवून छेड काढायला पाहिजे. आता तू धरवली सरला म्हणून आम्ही तुला आठवणीची हिंट द्यायला आलोय. मावशे मावशे, अगं माझा मेक ओव्हर झालेला आहे. हा ग्लोबलायझेशनचा जमाना आहे, ह्याच्यामध्ये पाश्चराइज दूध टेट्रा पॅक मध्ये घरोघरी मिळायला लागलंय. मग तुमची वाट अडवून तुमच्याकडनं दूध घ्यायला कुणाला कष्ट करायचे? खरं आहे बाबा. चल मग भाई तिकडं जाऊ दे मला. नाही अर्जंट काम आहे तुम्हाला. अर्जंट काम हे काय आणखी? अहो मथुरेच्या बाजारी नवीन बियाणं आलंय, बीटी बियाणं, ते खरेदी करायचंय. बीटी? अगो होय बीटी, पिकासनी कीडच लागत नाही, हे वर्गच पीक येत आहे आणि मग पैसा बी भेटतोय. मला एक सांगतो इंडिया, एकच सांगू, एकच सांगतो. ते बीटी म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड काय प्लास्ट आहे ना. यो टू मावशे. होय होय, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, जी एम ओ म्हणतात त्याला. अर गावामध्ये त्या दिशेवर कार्यक्रम आहे. मी काय म्हणते तो बघा, अजून गंगा बियाणं घ्याया. आजच्या इन्फॉर्मेशन एज मध्ये जरा माहिती गाठीश असली बरी नाही. मावशे तुझं हे अंडरस्टँडिंग बघून लय रिस्पेक्ट वाटायला लागला तुझ्याविषयी. चला म्हणजे जाऊ प्रोग्रामला. नव्या युगाच्या नवीन वाटा मनात संभ्रम वाढविती ग, अन महाशक्तीला वंदन करू मी कथा सांगतो. रामराम मंडळी, मी आज आपल्याशी बोलणार आहे जेनेटिकली मॉडिफाईड बियाणांबद्दल, ज्यांना आपण बीटी म्हणूनही ओळखतो. अनेक कंपन्या आणि शासकीय संस्था खोटी आश्वासनं देऊन बळीराजाला पुरळ घालू पाहत आहेत. आधी त्यांनी कापसात बीटी आणलं आणि आता धान्य भाज्या फळं फुलं ह्यांच्यातही ते बीटी घालू पाहत आहेत. आणि आपलं मायबाप सरकार, त्यांनी तर कधीच आपली अक्कल ह्याच कंपन्यांकडे गहाण ठेवली आहे आणि त्यांच्याच तालावर नाचू लागले. माफ करा साहेब, मध्ये थोडं बोलू का? भाषण आता शेळ झाले साहेब. कंपनी येऊन आपल्याला लुटतील ही भीती 70-80 दशकात पचायची. आता ग्लोबलायझेशनची फळ सगळ्यांनीच चाकलेत. तवा आता नुसता प्रगतीला विरोध करून नाही चालायचं. तवा बीटी आणि जीएम विषयी काही माहिती असेल तर ते सांगा. सांगतो की नीट उलगडून सांगतो. आता जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे जीन म्हणजे काय? जीन म्हणजे जनुक आणि जीएम म्हणजे जनुकीय परिवर्तित पीक किंवा जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. प्रत्येक जीवाचे गुणधर्म हे या जनुकांमुळेच ठरतात बरं का? रंगरूपन प्रतिकार शक्ती खेळ हा सारा जनुकांचा ग, अन जनुकांना ह्या मिसळून झाला जन्म बीटी बियाणांचा. जी जी रजी माझ्या सरजा तुर माझ्या राजा तुर हे 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 हे. आपल्या केसांचा रंग, डोळ्यांचा रंग, उंची सगळे जनुकांमुळेच करत असतो. मग जर एका जीवाचे जनू दुसऱ्या जीवात घातले तर आपल्याला दुसऱ्या जीवाचे गुणधर्मच बदलता येतील. आणि ते कसं काय? तुमचा आवडता प्राणी कोणता आहे? वाघ. वाह वाह, काय तो डौल, ती नजर, ती जरब विलक्षण. मग पाळलाय का एखादा वाघ? येड दिसते त्यात नालाय गो पाहुणं तुम्ही. वाघ कधी पाळतोय ते वय? अडचणच आहे, वाघाने आपल्यालाच खाऊन टाकलं तर. पण कुत्रा पाळता येतो ना? हा हे जमतंय. मग समजा कुत्र्याचं इमानदारीचं जणू घेतलं आणि ते वाघात टाकलं तर कदाचित वाघही आपल्या मर्जीप्रमाणे वागेल. मग वाघही पाळता येईल काय? खरंच? हा झाला विनोदाचा भाग. पण ह्या कंपन्या असंच काहीसं करतात, म्हणजे कापसाला कीड लागतं. मग कापसातच असं जणू घातलं जे त्या कीडीला मारणारं विष तयार करेल तर?
मग वरून फवारणीची गरजच नाही. असं आहे बीटी तंत्रज्ञान. किंवा मग तणनाशक फवारल्यामुळे मुख्य पिकाचंही नुकसान होतं. मग पिकातच असं जणू घातलं जे त्या तणनाशकाचा प्रतिरोध करू शकेल, तर तण तर मरेल आणि पीकही शाबूत राहील. हे आहे एचपी तंत्रज्ञान. खुश आहे, जरा दमानं घ्या. बीटी काय, जीएम गणचं एचपी, पिकांच्या भाषेतली बाराखडी म्हणायची. खसं रे मावशी, निसर्गत येणाऱ्या जनुकांमध्ये कुठलीही फेरफार केली की त्याला म्हणायचं जीएम. मग पिकामध्ये किडीला मारणारा जनू घातलं की ते बीटी, आणि तणनाशकाचा प्रतिरोध करणारा जनू घातलं की त्याला म्हणायचं एचटी. म्हणजे बीटी आणि एचटी हे दोन्ही जीएमचे प्रकार झाले की नाही? असंय वय. पण साहेब, या कंपन्यांनी इतकं डोकं लावून हे तंत्रज्ञान आणलंय, त्याला तुमचाही रोज कसा पाहिजे? म्हणजे कीटक बी आपोआप मारतात आणि फवारणीचा खर्च बी वाचतोय. मग काय नक्की प्रॉब्लेम काय तुमचा? तुला हिसाब प्रीती मधली गोष्ट माहितीये का? विहिरीत लाकडाचा उंडका पडला की बेडकांना सुरुवातीला त्याची खूप भीती वाटते, पण हळूहळू ते त्याला सरावतात, त्यावर खेळूही लागतात. तशी बीटी ह्यूमंतर होते. हेच होतं ह्या बीटीचं. सुरुवातीला कीटक मरतात, पण हळूहळू त्यांनाही हे विष पचवायची शक्ती येते. मग बीटीचा काहीच इलाज चालत नाही. मग पुन्हा फवारण्या, अजून खर्च, आणि या कंपन्या बसल्या त्या दबा देऊन अजून जहाज बीटी बियाणं प्रचंड महाग किमतीत विकायला. पण शाहीर, ह्या वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवायचं म्हणजे नवीन तंत्रज्ञान लागणारच की? चालेल. कंपन्यांची आणि आपल्या मिथ्या सरकारची अन्न टंचाई आहे अशी भीती दाखवून हे विषारी आणि महागडं तंत्रज्ञान आपल्यावर लादण्यासाठी. मुळात हा सगळा उपद्रव अन्न सुरक्षेसाठी चालला असेल, तर कापसात कशाला पाहिजे बीटी आणि एचटी? कापूस खाऊन कुणाचं पोट भरतंय? आणि दुसरं म्हणजे देशातल्या अन्न कोठाऱ्यांमध्ये प्रचंड अन्न दरवर्षी सडतंय. त्याच्याकडे जरा लक्ष दिलं ना तर आपली गरज तर भागेलच, वर आपण इतर देशांनाही अन्न पुरवू शकू. पण मी आता ऐकलं होतं या भीतीमुळे भरघोस पीक येते, मग शेतकऱ्यांचा तर फायदाच आहे ना. एक गोष्ट सांगू का, ह्या जीव बियाण्यांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी काहीच घातलं नाहीये. हा, सुरुवातीला कीड न लागल्यामुळे उत्पादन जास्त होतं खरं, पण मग त्यासाठी जादाचं खाद्यही लागतं, म्हणजे खताचा खर्च वाढला. शिवाय दरवर्षी नवीन बियाणंही घ्यावं लागतं, मग तो खर्च वाढला. आणि मग हळूहळू फवारणी ही पूर्वीसारखीच किंवा त्याही पेक्षा जास्त करावी लागते. कदाचित पीक जास्त येईल, पण उत्पन्न वाढेल काय? म्हणजे आमदनी तर 88 आणि खर्च मात्र 1.5 रुपया. पटलेलं दिसत नाही तुम्हाला? कसं नाही, पण कसं आहे, कित्येक कंपन्या ह्या तंत्रज्ञानावर काम करतात. देशी देशातले शेतकरी पण हे तंत्रज्ञान वापरतात. म्हणजे ते सगळं येडे आणि तुम्हीच काही देश आणि झाले हे नाही पटत आपल्याला. वाळवंटी या मृग जळाला फुलून गेले भले भले ग, आणि भोळ्या माझ्या शेतकऱ्याला किती गाव घड फसविणे. जी जी रजी माझा राजा तुरा, माझा राजा तुरा. हे 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 हे. भरपूर पिकाच्या मोहापायी तुमच्यासारखे सगळे ते जीएम बियाणं विकत घेतात. एखाद दोन वर्ष बरं उत्पन्न मिळतं, पण नंतर मुळातल्या समस्या परत डोकंवर काढू लागतात. एकतर भीतीमुळे शेतकरी पूर्णपणे कंपन्यांवर अवलंबून होतो, आणि मग पूर्वापार पासून चालत असलेली बियाणं संचित करण्याची परंपराच विसरून जातो. आपल्या वाडवडिलांची शिकवण जशी आपल्याला सक्षम करते, तशीच ही बियाणंही जुन्या पिढ्यांकडून शिकत असतात, सक्षम होत असतात. पण दरवर्षी नवीन बियाणं घेऊन आपण ती नाळच तोडून टाकतो, मग प्रयोगशाळेत बनवलेल्या बियाणांचा किती काटेकाव राहणार? बरं, पूर्वी आपण एकाच वेळी अनेक पिकं घेत असतो. एखाद्या पिकाला कीड लागली तरी इतर पिकं उत्पन्न देऊन जात. पण एचटी बियांसोबत इतर कुठलंही पीक घेता येत नाही, कारण ती पिकं तर तणनाशकांना प्रतिरोध नाही करू शकणार. मग एका वेळी एकच पीक आणि त्याला जर कीड लागली, वातावरणाचा फटका बसला, तर संपलं की सगळं? औषाही जीएम आणि बीटीमुळं रोगराई पण होते, खरं आहे का? मी मगाशी ते वाघाचं आणि कुत्र्याचं उदाहरण दिलं ना. कुत्र्याचं इमानदारीचं जर वाघात घातलं तर इमानदारीचा गुण लागेल, पण इतर काय वाढ लागेल कोणी सांगावं? मुळात प्रश्न हा आहे की विषाची परीक्षा घ्यायचीच कशाला? अहो बाकी सोडा, आपल्या विदर्भात बीटी कापसाच्या शेतातल्या मजुरांना त्वचा विकार झाल्याचं उघडकीस आलंय.
मग धान्यातली भीती वापरलं आणि ते आपल्या पोटात गेलं तर काय येणार तो होईल कोणी सांगावं. कसं आहे ते तंत्रज्ञान किती उपयुक्त आहे, त्याचे फायदे तोटे नक्की काय, त्याची खरंच किती गरज आहे ह्याचा सखोल अभ्यास व्हायला पाहिजे. इतकी तंत्रज्ञान हे तर निव्वळ स्वतःची तणनाशके खपवण्यासाठी त्या कंपन्यांनी बाजारात आणलंय. त्या कंपन्या आपली तुंबडी भरतात पण शेतकऱ्यांना काही नुकसान झालं, लोकांना जनावरांना काही रोग झाले तर त्या जबाबदारी झटकून टाकतात. तंत्रज्ञान सर्व गुण संपन्न असेल तर आम्हीही त्याचे गोडवे गाऊ, पण ते सिद्ध न होताच आमच्या माती ते मारणार असाल तर आम्ही त्याचा कडाडून विरोधच करू. शाहीर तू मला कुठं तरी पाहिल्यावानी वाटते, म्हणजे आपली जुनी ओळख मिळत. जय भवानी जय श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुणी प्रारंभे दपावर थाप तुंतुण्या ताण दपावर थाप तुंतुण्या ताण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण थांबवू शेतीचे नुकसान जी 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 थांबवू शेतीचे नुकसान जी 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 बीटीचा मोठा बोल बाला बीटीचा केला मोठा बोलबाला बीटीचा केला मोठा बोलबाला फवारणी लागणार नाही म्हणे आला फवारणी लागणार नाही म्हणे आला खोटे ठरले बोल वादे झाले बोल शेती गेली फेल ऐका जरा दादा तुम्ही ऐका ऐका जरा बाई तुम्ही ऐका बीटीने शेतकऱ्याचा प्राण जी 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 बीटीने घेतला शेतीचा प्राण जी 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 विशाला विरोध करू अहो चला विशाला ह्या कडाडून विरोध करू अहो सेंद्रिय शेती मिश्र पीक पद्धती देशी बियाणे किती किती पर्याय आहेत आपल्याला. चला तर मग निश्चय करा आणि बघा काळी देईल वरदान काळी देईल वरदान पीक फुलून येईल जो मन पीक फुलून येईल जो मन जगू मानन ताठ मानेन गाळून घाम समजा जरा दादा तुम्ही समजा समजा जरा दादा तुम्ही समजा घडवूया स्वावलंबी किसान जी जी घडवूया स्वावलंबी किसान जी जी घडवूया स्वावलंबी किसान जी घडवूया स्वावलंबी किसान जी 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 जी